गैंगस्टर राजू ठेहट याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या, राजस्थान हादरलं, पहा सीसीटीव्ही। राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात आज राज्यातील सर्वात मोठे टोळीयुद्ध समोर आले असून त्यात राज्यातील सर्वात मोठा गँगस्टर समजला जाणारा राजू ठेहट याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। गँगस्टर राजू ठेहटच्या हत्येची माहिती मिळताच सीकरचे एसपी कुंवर राष्ट्रदीप आणि इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले। राजू ठेहट याने आनंदपाल आणि बलवीर बाणुदा या गुंडांची हत्या केली होती। त्याचा बदला घेण्यासाठी आज त्याची हत्या करण्यात आल्याचे रोहित गोदाराने आपल्या पोस्टमध्ये केले आहे। मात्र अद्यापर्यंत पोलीस याबाबत काही नमूद बोलण्यास तयार नसून ही हत्या कोणाकडून करण्यात आली याचा तपास सुरू असल्याचे बोलले जात आहे। आज सकाळी राजू ठेहट याची सीकरच्या उद्योग नगर पुष्णाच्या हद्दीतील एका कोचिंग इन्स्टिट्यूट जवळील वसतिगृहाच्या गेटवर चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली। या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी केली आहे। राजू सीकरच्या पिपराली रोडवर असलेल्या वसतिगृहाच्या बाहेर गेटवर उभा होता। तिथे चार तरुण आले आणि एक तरुण त्याच्या जवळ गेला आणि त्याच्याशी बोलू लागला। या घटनेची जी सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे त्यात स्पष्ट दिसत आहे की तरुणाने प्रथम राजूशी कसे बोलले आणि नंतर शेजारी उभे असलेल्या तरुणाने त्याच्यावर प्रथम गोळीबार केला। त्यानंतर त्याला गेट बाहेर ओढत रॅम्पवर टाकले आणि त्यानंतर इतर तीन हल्लेखोरांनीही त्याच्यावर गोळीबार केला। राजूची हत्या केल्यानंतर हे चारही हल्लेखोर जवळच्या रस्त्यावरून गेले आणि त्याचवेळी गोळीबाराचा आवाज ऐकून कोचिंगमध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली। चार हल्लेखोरांच्या हातात शस्त्रे पाहून विद्यार्थी घाबरले आणि स्वतःला वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले। गुन्हा करून फरार होत असताना हवेत गोळीबार करूनही हल्लेखोरांनी परिसरात दहशत पसरविली। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, सीकर, राजस्थान।